तुम्ही अंतर्विरोधाचा वापर शब्दाचा वापर केला कमलेशने या ठिकाणी, तुम्ही सुद्धा तेच म्हणालात की कुठेतरी त्यांच्यात आपापसात अशा पद्धतीच्या सरकारमध्ये, आणि ते होणारच कारण साधारण तिन्ही पक्ष हे एकाच बलाचे साधारण पक्ष आहेत, काही फारसा फरक नाहीये त्याच्यामध्ये. वाय बीजेपी इज नॉट प्लेईंग अ स्मार्ट अपोजिशन गेम पॉलिटिक्स वाईज? म्हणजे कसं, आत्ताच्या क्षणी प्रत्येक पक्ष त्या पक्षाचे नेते काय सांगतात की आम्ही चिडीमुळे एकत्र आहोत, ईडीमुळे नाही, आम्हाला कुठेतरी राग आहे भारतीय जनता पार्टीबद्दल, आणि त्यातले दोघं जण तर तुमचे माजी सहकारी आहेत, एक एनसीपी आणि शिवसेना. त्यांचं असं म्हणणं आहे कुठेतरी सतत त्यांच्या बोलण्यात असं लक्षात येतं, म्हणजे संजय राऊतांचं तर ओपनच स्टेटमेंट आहे की एका चिडीमुळे आम्ही तीन पक्ष एकत्र आले. तर तुम्ही बऱ्याचदा स्मार्ट राजकारण म्हणून चुचकारण्याचा प्रयत्न करता की बाबा हा फुटू शकतो का हा फुटू शकतो. वाय आर यू नॉट प्लेईंग दॅट पॉलिटिक्स? आत्ताच्या क्षणी भारतीय जनता पार्टी तुमच्या सगळ्या माजी सहकाऱ्यांवरती अग्रेसिव्ह आहे. अजित पवारांच्या म्हणणं आहे की माझ्या बहिणींच्या वरती आयटीच्या रेड्स पडत आहेत. शिवसेनेचं म्हणणं आहे की आम्हाला टार्गेट केलं जात आहे, आम्हाला अशा पद्धतीने सतत टार्गेट केलं जात आहे. वाय तुम्ही का नाही स्मार्ट पॉलिटिक्स करत आहात त्याच्यामध्ये? की स्मार्ट पॉलिटिक्सचा प्रश्नच नाही त्याच्यामुळे दोन वर्ष आम्ही लॉंग टर्म विजनने काम करतोय. सरकार 5 वर्ष चालणार नाही मला माहिती, पण चाललं तरी फरक पडत नाही. याचं कारण सांगतो, आमची स्पेस आम्ही वाढवतो. तुम्ही जर भाजपचा इतिहास बघितला, मध्य प्रदेश मध्ये तिसऱ्या नंबरची पार्टी होती, दोन वेगळ्या पार्ट्या होत्या, आमची स्पेस वाढत गेली. राजस्थानमध्ये आमची स्पेस वाढत गेली, कर्नाटकमध्ये आमची स्पेस, ती स्थिती आम्हाला दिसते. महाराष्ट्र क्लटर्ड मार्केट नाही, असं काहीच नसतं. सेम परिस्थिती उत्तर प्रदेशाची होती. काय वेगळी होती उत्तर प्रदेशाची परिस्थिती? त्या ठिकाणी एसपी बीएसपी काँग्रेस सेम परिस्थिती होती. हळूहळू आमची स्पेस वाढत जाते. महाराष्ट्रातही साधं उदाहरण, आम्ही पंढरपूर जिंकलो आणि आम्ही देगलूर हारलो, पण ऐकून काय ऐकून आणि महाराष्ट्रामध्ये फरक असा आहे, काही फरक नसतो. मी चर्चेसाठी म्हणून सांगतोय की महाराष्ट्रामध्ये जो प्रयोग झाला तो उत्तर प्रदेशमध्ये नाही होऊ शकला. उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी ते ठीक आहे, ते सोडून द्या. मी तुम्हाला एक सांगतो की देगलूर मध्ये आम्हाला 2014 साली 20,000 मतं होते, आम्ही वेगळं लढलो, आता 80,000 मतं मिळाले. आम्ही आपला बेस एक्सपांड करत जाऊ, एखादी निवडणूक हारलो जिंकलो याने आम्हाला फरक पडणार, मतांची टक्केवारी तुमची बस आम्ही वाढत जाऊ. आणि मला विश्वास आहे की 2024 आम्ही ही जी आमची स्पेस आम्हाला मिळालेली आहे एकट्याच्या भरोशावर निवडून येऊ शकतो. डिस्पाइट तीन पार्टीज एकत्र आल्या तरी सुद्धा तुम्ही हे करू शकता नक्की. आणि तुम्हाला असं वाटतं की सध्या कोणालाही तुम्हाला एक सांगतो, राजकारणाचं सिम्पल गणित आहे, दोन पार्ट्या एकत्र राहणं कठीण जातं, जीव गुदमरतो. तीन पार्ट्या कुठे एकत्रित राहू शकतील? राहिल्या तर ज्यांचा जीव गुदमरणार आहे ते त्या पार्ट्यांना पाडणार. नाही पण कसं आहे की शेवटी कॉमन अजेंडा असतो बऱ्याचदा, आणि कॉमन अजेंडा सरकार चालवायला चालतो, इलेक्शन जिंकायला चालत नाही. कारण यालाही तिकीट पाहिजे, यांनाही तिकीट पाहिजे, आणि यांनाही तिकीट पाहिजे, तिघांनाही तिकीट पाहिजे, आणि फक्त यांना मिळणार आहे. तर तुम्ही दोघं त्याला पाडल्याशिवाय घरी बसत नाही. देवेंद्रजी, तुम्ही उद्धवजींचा उल्लेख केला की पर्सनल रिलेशन चांगले आहेत, फार त्यांच्याबद्दल काही बोलत नाही वगैरे वगैरे, पण तुम्ही त्या 2 वर्षामध्ये 200 पत्र पाठवलीत, त्यांनी एकाला उत्तर दिलं नाही, तुमचा फोन ते घेत नाहीत, तुम्हाला स्वतःहून कधी कॉल करत नाहीत, मग संबंध चांगले कसे काय? फोन घेत नाही असं नाही, मी करत नाही, आणि त्यांचा फोन कधीतरी येतो, मी केला तर ते घेतात, पण असं काही. पण एक गोष्ट सांगतो की हे पत्राला उत्तर न येणं हे माल गव्हर्नन्स आहे, मिस गव्हर्नन्स आहे. म्हणजे हा व्यक्तीचा प्रश्न नाही आहे, मुख्यमंत्र्याला थोडं रोज उत्तर द्यावं लागतं, व्यवस्था उभी करावी लागते उत्तर देण्याची, ती देखील ते करू शकलेले नाहीत, हा प्रॉब्लेम आहे. देर इज नो गव्हर्नन्स. पण माझ्या मित्राने पत्र पाठवलंय, त्याला उत्तर द्या. विरोधी मी जर त्यांना क्षेम कुशलाचं पत्र पाठवलं तर कदाचित येईल मला. मित्र म्हणून पाठवलं तर तुम्ही अडचणीचे प्रश्न विचारताय त्यांना. हा, मी अडचणीचे प्रश्न विचारतोय. मी शोले मध्ये नाही, कुठच्या पिक्चर मध्ये होता, जब तक एक दोस्त बात कर रहा है तब तक दिवाळी, भाई बात कर रहा है तब तक भाई जवाब देगा. मैं ते विरोधी पक्ष नेते म्हणून, पण गम्मत अशी आहे की गव्हर्नरनी पत्र लिहिलं तर त्याला मात्र ताबडतोब उत्तर. हे काय, हे कसं काय? खरं सांगू का, मी स्वतः त्यांनाही बोललो आणि त्यांच्या पक्षातल्या सगळ्यांना बोललो. मी म्हटलं, तुम्ही याच्यापूर्वीच कुठलाही गव्हर्नर बघा, म्हणजे अलेक्झांडर होते आणि त्यांच्याच विचाराचं सरकार किंवा काँग्रेस सरकार होतं, तरी ते पत्र ते गव्हर्नरचं काम असतं. आता यातल्या 1-2 पत्रांवर त्यांचं ऑब्जेक्शन असू शकतं. काही पत्र अशी आहेत की समजा जर गव्हर्नरचं कामच हे असतं की आम्ही दिलं की त्याच्यावर एक पत्र लिहायचं की देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन दिलेले आहे, त्यांचं म्हणणं असं आहे की मंदिरं उघडली पाहिजे वगैरे जे काय असेल. आता याच्यावर अशी रिॲक्ट नसतं करायचं, कारण नसतं.
कारण नसताना रिएक्शन आहे. पण राज्यपालांचं ते पत्र तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल, की त्यांनी जो राजकीय मुद्दाच त्याच्यामध्ये घेतला होता, सेक्युलर झालात का? मला वाटतं आता त्याचं उत्तर राज्यपालांनी दिल्यावर मी देणं योग्य नाही आहे.